आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांगनूर अंबिका मंदिर रस्ता काम करताना विशेष आनंद. आमदार सौ शशिकला जोल्ले मिळाला 64 लाखांचा निधी. विविध रस्त्याच्या कामात झाला शुभारंभ. नांगनूर येथील अंबिका मंदिराचा रस्ता माझ्या हस्ते व्हावा हे माझे भाग्य समजते. मतदारसंघात काम करीत असताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. गेली 4.5 वर्षे नांगनूर येथे 5 कोटींची कामे केली. त्याचबरोबर आज अंबिका मंदिर रस्ता कामाचा शुभारंभ करताना विशेष आनंद होत असल्याचे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले. अंबिका मंदिर रस्त्यासाठी 29 लाख व गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी 35 लाख अशी एकूण 64 लाखांचा निधी कामासाठी आला आहे. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नांगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सौ शशिकला जोल्ले व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिद्धू नराटे, एमपी पाटील, बाळासाहेब चेंडके, सुशांत पाटील, अमित सासने, दत्ता वडगावे, अनिता देसाई, वैशाली कांबळे, संध्या बाडकर, दगडू चेंडके, बाळासाहेब पाटील, दिनकर पाटील, प्रभाकर पाटील, राहुल पाटील, सागर चेंडके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नांगनूरहून शिवाजी भोरे. उद्घाटन झाला की अंबिका मंदिरला जाणारा रस्ता मला ह्या गावामध्ये गाडीतनं उतरता मला एक व्यक्तीचं आठवण आलं आणि त्या जर करता आज असत होत्या तर त्याचा आनंदच वेगळा होता. मंगलताय कारण मी निवडून येऊ म्हणून त्या अंबिकेला मागून घेतलेल्या आणि त्या अभिषेक केल्या आणि मला एक दिवस त्या अभिषेकच्या दिवशी मला घेऊन त्या अंबिकाच्या मंदिर मध्ये गेल्या होत्या आणि ते जाता जाताना मला दाखवल्या. शशिकला मला माहित नाही काही कर परंतु ह्या 5 वर्षामध्ये हे रस्ता झालंच पाहिजे आणि ते मी बघायला पाहिजे. रस्ता झाला परंतु आमचं दुर्दैव आहे बघायला त्या नाहीये. परंतु आमच्या सोबत नसतील, आमच्या बरोबर नसतील, शरीरानं त्या आपल्या बरोबर नसतील परंतु आमच्या मनातून आणि त्या देखील वरती वर होऊन हे एक आनंदाचा सोहळा त्या बघत असतील असं मला वाटतंय की आज मंगलवहिनींचं खूप खूप आठवण येते. आणि हे रस्ता करत असताना, ह्या गावाचा विकास करत असताना तुमच्या सगळ्यांचा आताच अण्णासाहेबांनी सांगितल्यासारखं सिंहाचा वाटा आहे. कारण जेव्हा 2008 ला मी ह्या भागामध्ये निवडणुकीला उभारलो